आमचा मुद्दा एकच होता की ही मी जी खासदार होतो ही जनतेची खुर्ची होती आणि मी जनते माझ्या जनतेला न्याय देण्यासाठी आलेलो होतो. शेतकऱ्यांच्या बद्दलची भूमिका आमची पहिल्यापासून स्पष्ट राहिलेली आहे की माझ्या शेतकऱ्यावर कोणी अन्याय करेल तर मी त्याच्या विरोधात आपला झेंडा पुकारतो. मागच्या काळातही आमची तीच भूमिका होती, आजही तीच आहे, त्याच्यात कुठलाही बदल नाही. खुर्चीपेक्षा माझा शेतकरी माझा गरीब माणूस हा महत्वाचा आहे. आपण पाहिलं असेल की प्रधानमंत्र्यांनी ज्यावेळेस निवडणुकीच्या पुढे जाताना सांगितलं की शेतकऱ्यांच्या आत्महत्या आम्ही थांबवू, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाही, त्याला दीडपट आम्ही त्याच्या शेतीमालाला भाव देऊ अशा पद्धतीचं आश्वासन दिलेलं होतं. स्वामीनाथन समितीची शिफारस आम्ही लागू करू. सरकार आल्या आल्या सहा महिन्याच्या नंतर केंद्र सरकारने सुप्रीम कोर्टामध्ये अॅफिडेविट केलं आणि आम्ही स्वामीनाथन समितीची शिफारस लागू करणार नाही अशा पद्धतीचं अॅफिडेविट करून पहिला विश्वासघात शेतकऱ्यांसोबत त्या ठिकाणी केला. जेव्हा ते सरकार आलं 43% पहिल्या आत्महत्यापेक्षा 43% शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. मी शेतकरी आहे, आज मी कुठलाही निर्णय केलेला नाही, मी लोकांमध्ये जाऊ, लोक वातावरण निर्मिती करू आणि लोकांनी जी दिशा ठरवेल त्याला आपण एक्सेप्ट करू. कसं आहे की ज्यांनी या देशाच्या लोकांना फसवलं, चुकीचं आश्वासन दिलं आणि उलटं लोकांना मरण्यासाठी सोडलं असेल ती सरकार आता या देशात नको ही भूमिका तर आम्ही घेतलेली आहे. आणि त्यामुळे जे कोणी या समजा कॉम्युनिस्ट पण तिथं बरोबरीची फाईटमध्ये असतं तर मी कॉम्युनिस्टच्या पण मंचावर गेलो असतो. आमची भूमिका स्पष्ट आहे की जे लोक लोकांना फसवत असतील ते आता सत्तेत नसले पाहिजे ही भूमिका घेऊन आम्ही काम करतो. मी गेल्या वर्षभरापासून या सगळ्या गोष्टीला प्रधानमंत्र्यांच्या समोर राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या समोर ही भूमिका मी मांडत होतो पण हे मांडत असताना त्यांनी याच्यावर मुद्दामून दुर्लक्ष करत असल्यामुळे आज मी योगायोगानं पार्लमेंटरी कमिटीच्या या निमित्तानं इथं आलेलो होतो आणि मतदारसंघातही मी पाहतोय की जेव्हापासून मी हे सगळे मुद्दे उपस्थित करतो आहे तर पक्षाने मला त्या ठिकाणी निग्लेक्ट करण्याचं काम सुरू केलेलं आहे. जो पक्ष आपल्याला आपला खासदार समजत नाही, जे पक्षाचे वरच्या आदेशांनी कार्यकर्ते जवळ येऊ देत नसेल आणि मला घुटमळत ठेवत असतील, मी लोकांचे प्रश्न मांडणं हे माझं पाप झालं असेल, माझी चूक झाली असेल आणि मी अच्यूत झालो असेल तर मग अशा पार्टीत राहायचा अधिकार काय? आणि म्हणून मग मी आज निर्णय असा केला की जा, तुमच्या पक्षातही राहायचं नाही आणि तुमची खासदारकीची खुर्ची तुमच्या पक्षाची आहे म्हणून तिला पण सोडून द्यायचं आणि जनतेची लढाई जनतेमध्ये लढू हा निर्णय आम्ही घेतला. असं आहे की सत्तेतलं मोदी साहेबांच्या समोर बोलायचा अधिकार ना खासदारांना ना मंत्र्याला ना आमदारांना ना मुख्यमंत्र्याला आहे. मोदी साहेब सांगतात तेवढंच तुम्ही ऐका आणि बाकीचं चूप राहा, त्याचं मी मुक्तभोगी आहे. पण लोकशाहीमध्ये लोकांची चळवळ ही ताकदीची असते. आपण पाहिलं असेल की अण्णा हजारेंनी भ्रष्टाचाराच्या विरोधात मैदानात लढलेत तर सरकारला त्याच्यासमोर बागावं लागलं होतं. अशी लोकशाहीमध्ये लोकांची ताकद आहे. इथं मला पक्षाच्या चाकोळीत राहून काम करावं लागतं, पक्षाच्या एक बोलता येत नाही अशी पद्धतीची भूमिका होती आणि म्हणून मला बंडखोर म्हटलं जात होतं. आज मी मोकळा झालेला आहे.